अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आघाडी सरकारच्या विरोधात जामनेर नगर परिषद चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने रस्ता रोको करत आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी भाजपा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ठाकरे सरकारांकडून साखरे सरकारकडून अतिशय दडपशाही हुकूमशाही होताना आपल्याला दिसते। या देशाचे लाडके नेते, देशाचे केंद्रीय मंत्री आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे अतिशय धडाडीचे असे नेते माननीय आमदार नारायणराव राणे साहेबांना या ठिकाणी षडयंत्र करून अतिशय दडपशाही पद्धतीने या ठिकाणी अटक करण्यात आली। या अटकेचं आम्ही या ठिकाणी आपल्या जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीने आणि साऱ्या जनतेच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध, तीव्र धिक्कार या ठिकाणी करतो। आणि आज त्या निषेधार्थ जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी रस्ता रोको करते, आंदोलन करते आणि सरकार करून ज्या पद्धतीने या ठिकाणी कारवाई झाली, या कारवाईचा निषेध, धिक्कार या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून होताना आपल्याला दिसतोय। संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटलेला दिसतोय। साऱ्या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत। महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीकडनं केला जातोय। आपण या ठिकाणी बघतो, बघितलं आपण या ठिकाणी की ज्या पद्धतीने अटक राणे साहेबांना करण्यात आली, अतिशय वेगळ्या पद्धतीने, अतिशय वाईट देशाचे केंद्रीय मंत्री असताना प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे। कुठलंही कारण नसताना आज आपण बघतोय की कोकणामध्ये जन आशीर्वाद त्या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि माननीय नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली रॅलीचा त्या ठिकाणी दौरा होत असताना प्रचंड प्रतिसाद त्या रॅलीला त्या ठिकाणी मिळत होता आणि मुळात हेच पोट दुखणं ठाकरे सरकारचं झालं आणि म्हणून काहीतरी कारण करून या ठिकाणी या नारायणराव राणे साहेबांना थांबवण्याचा प्रयत्न, भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठाकरे सरकारकडून होताना दिसतोय। प्रचंड हुकूमशाही, दडपशाही, तालिबानशाही या ठिकाणी ठाकरे सरकारकडून होताना आपल्याला दिसते। आज आपल्याला आता भारताच्या इतिहासामध्ये असं आज जास्त कधी घडलेलं नाही। केंद्रीय मंत्रीला अटक करताना पूर्वसूचना दिली पाहिजे, कुठलाही प्रोटोकॉल त्या ठिकाणी पाळला नाही आणि ज्या
अटक करताना नारायणराव राणे साहेब त्या ठिकाणी जेवण करत होते आणि जेवण करत असताना त्या ठिकाणी प्रोटोकॉल पाळणं गरजेचं होतं. जेवण सुद्धा त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली, जेवण करून दिलं जात नव्हतं. त्या ठिकाणी नारायणराव साहेबांचे मेडिकल चौकशी व्हायला पाहिजे होती, ती सुद्धा त्या ठिकाणी करू दिली नाही. त्यांचा बीपी त्या ठिकाणी वाढला होता, त्या ठिकाणी वैद्यकीय पथक आल्यानंतर वैद्यकीय चौकशी त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी लक्षात आलं की नारायणराव राणे साहेबांचा बीपी वाढला आहे, डायबिटिक पेशंट ते आहेत आणि वय सुद्धा त्यांचं 70 आहे. आणि असं सगळं साई पुटोकान न पाडता त्यांना दडपशाही पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने त्या ठिकाणी अटक करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. नारायण राणे यांना जी अटक झाली त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं हा चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. मी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत गुवाणी यांना विनंती करतो की त्यांनी या आंदोलनाला मार्गदर्शन करावे. पद्धतीने या सरकारने, या तिघाडी सरकारने आमचे नेते आदरणीय नारायण राणे यांना अटक केलेली आहे. सरकारला एकच आम्ही सांगू इच्छितो की तुमची दडपशाही नेहमीच सरकारला चालणार नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एवढ्या स्वरूपात आहे की तुमचे दंड अपुरे पडतील पण आमच्या छात्या अपुरे पडणार नाही. आणि कुठल्याच प्रकारचं दडपशाहीच्या पद्धतीने आपण आमच्या नेत्यांना अटक करू शकणार नाही. ही पद्धत चुकीचीच आहे तुम्हाला वाटत असेल, पण केंद्रामध्ये आमचं सरकार आहे. आम्ही कुठलंही असं काम केलेलं नाही किंवा ज्याच्यामुळे आमची प्रतिमा खराब होईल. आज या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी अटक केलेली आहे त्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आपण सगळ्यांनी बघितली. अक्षरशः संपूर्ण देशामध्ये हा एक संविधानाचा अपमान झालेला आहे. केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नारायणजी राणे यांना ज्या पद्धतीने अटक झाली, जणू काही एखाद्या गाव गुंडाला यांनी अटक केली, त्या पद्धतीने केंद्रीय मंत्रालयाने अटक केलेली आहे. हे कुठेही आम्ही खपून घेतला जाणार नाही. पुण्याच्या एल्गार परिषदेमध्ये शर्जिल उस्मानी सारखा आतंकवादी बेधडक यांच्या तालावर नाचून गेला तेव्हा यांनी यांना अटक करण्याचं धाडस दाखवलं नाही. परंतु जो व्यक्ती संविधानाच्या एका घटकामध्ये बसतो, जो व्यक्ती या देशाचा केंद्रीय मंत्री आहे, त्यांना अटक करण्याचं काम या दळवती सरकारने आणि मुघलाई सरकारने केलेलं आहे. त्यांना आम्ही सांगू इच्छितो, कुछ देर की खामोशी है, कुछ देर की खामोशी है, हमारा फिर शोर आएगा, हमारा फिर शोर आएगा, तुम्हारा भी वक्त आया है, हमारा फिर दौर आएगा, हमारा फिर दौर आएगा. या पद्धतीनं नारायण साहेबांना अटक केली आहे ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. हे केंद्रीय मंत्र्यांना पद्धतीनं अटक करणे हा प्रकार एकदम निंदनीय आहे. काही प्रोटोकॉल असतो की प्रोटोकॉलनुसार केंद्रीय मंत्र्यांचं जे सन्मानपद असतं त्या अगोदर काहीतरी नोटीस दिली जाते आणि काहीतरी त्याचा प्रोटोकॉल असतो त्या पद्धतीने अटक केला करायला पाहिजे. परंतु नारायण राणे साहेब जेवण करत असताना निंदनीय पद्धतीने अटक करण्यात आली याबद्दल फिरत असतात. आणि त्यावेळेला पत्रकार परिषदेमध्ये वाजवी सत्यता सत्य होत की ज्या माणसाला आपला 15 ऑगस्ट कितवा आहे, आपला स्वातंत्र्य दिवस कितवा आहे हे सुद्धा माहीत नाही आणि ती मिथ्य व्यथा जे मांडण्याचा प्रयत्न नारायणराव यांनी केला आणि ते कुठेतरी त्यांना चावलं आणि त्यांनी दडपशाहीचं अपहरण या ठिकाणी केलं. आणि आज अतिशय चुकीच्या पद्धतीने नारायण राणेंना त्या ठिकाणी आमच्या नेत्यांना या ठिकाणी अटक केला. या चुकीच्या पद्धतीने यांनी किती दडपशाही आणण्याचा प्रयत्न केला तरी हे चालणार नाही. सर्व स्तरावरती हे सरकार अपयशी ठरत आहे. हे अपयशी सरकार नारायण राणेंना चुकीच्या पद्धतीने यांनी अटक केली त्यांचाही या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी रस्ता रोको. अरे नेमका पत्ता कळवा आपल्या देशाचे कॅबिनेट मंत्री माननीय नारायणजी राणे यांना ज्या पद्धतीने अटक केली त्याच्या निषेधार्थ उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता बंधूंनो, खर तर अत्यंत आपल्या या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या
देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले हे माहित नाहीये। आणि हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे। जर का खऱ्या अर्थाने हे राज्य शासन करते न्याय देण्याच्या मानसिकतेत असतील तर त्यांनी पहिला गुन्हा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देशद्रोहाचा केला पाहिजे। ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। किती दुर्दैव या देशाचं की या देशात जो मुख्यमंत्री आपल्या जनतेला संबोधण्यासाठी भाषणाला उभा राहतो आणि आपल्या पीएला विचारतो की देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले हे खऱ्या अर्थाने अत्यंत दुर्दैवी बाब आहे। आणि त्याच्या निषेधार्थ राणे साहेबांनी सांगितलं की हे अत्यंत चुकीचं आहे। राणे साहेब काय चुकीचं बोलले? आज बाळासाहेबांच्या आत्म्याला देखील प्रचंड दुःख झालं असेल। आज जर का खराच बाळासाहेब हयात असते तर त्यांनी त्यांच्या कानशिला लावलीच असती। कारण या देशाचा इतिहास तुम्हाला माहित नाहीये। तुम्ही या देशाचे मुख्यमंत्री आहात आणि या देशाला किती वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले हे जर का तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाहीये। आणि तुम्ही राणे ज्या वेळेस बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देता त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाता म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते नौटंकी करून त्या स्मृतीस्थळाची शुद्धीकरण करता, मग ज्या बाळासाहेबांना जेलमध्ये घातलं त्या मंत्र्यांच्या मांडीला लावून तुम्ही जेवण करता त्यांची शुद्धी तुम्ही केली का? हा माझा शिवसेनेला सवाल आहे। आणि म्हणून अशा नौटंक्या करू नका। तुम्ही शासनात आहात म्हणून शासनाचा कायद्याचा गैरउपयोग करू नका। तुम्ही एका नारायण राणेंना तुम्ही तुरुंगात टाकलंय, तुम्ही किती कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकणार? तुमच्या तुरुंग अपुऱ्या पडतील इतके कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे हे रस्त्यावर उतरणार आहेत आणि मग तुम्ही कोणाकोणाची मुस्कटडापी करणार आहात। म्हणून या घटनेचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निषेध करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।